काही चित्रपट असे असतात जे पाहिले की प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्या चित्रपटातील भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यच करते. प्रेक्षकही अशा भारदस्त कथानक असलेल्या चित्रपटाला चित्रपटातील कलाकाराला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. अशातच गेल्या वर्षी एका चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. तो चित्रपट म्हणजे धर्मवीर. असा हा धर्मवीर म्हणत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या चित्रपटानं साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. आज या चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झालंय. या आठवणीत अभिनेता प्रसाद ओक यानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. धर्मवीर या चित्रपटात प्रसादने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका वाखाणण्याजोगी होती. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वीर घ्यायचं नाही. प्रसादने पोस्ट शेअर करत लिहिलंय की धर्मवीर माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या भूमिकेनं या चित्रपटानं मला जे काही दिलंय ते शब्दांपलीकडचं आहे. तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मनपूर्वक आभार आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार. धर्मवीर भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो. दिघे साहेब असेच कायम पाठीशी राहा असं लिहित त्याने धर्मवीर चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी तयार होतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. तर प्रसाद याची धर्मवीर चित्रपटातील भूमिका तुम्हाला आवडली का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.